सुरुवात करूया काही महत्त्वाच्या घडामोडींनी. आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नव्या ओमिक्रॉन या विषाणूमुळे देशासह राज्याची चिंता वाढलेली आहे. मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय विमानं येत असल्यानं मुंबईसह राज्याच्या चिंतेत आणखी भर पडतीय. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या सगळ्या विमानसेवा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वाची बैठक संध्याकाळी 5:30 होणार आहे. त्या बैठकीत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी चर्चा करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होतील. तसंच अनेक निर्बंध लावावे लागतील असं तज्ज्ञांनीही सांगितलंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 5:30 काय निर्णय होतो, काही राज्यात निर्बंध लागतात का हे पाहावं लागेल. तसंच 1 डिसेंबरपासून राज्य सरकारनं सगळ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे त्या निर्णयावर सुद्धा या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मंथन होऊ शकतं. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या थेट संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रणाली, कालपासून आपण म्हणतोय की ही 5:30 राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये, ज्यात नव्या कोरोनाच्या स्ट्रेनविषयी आणि त्या स्ट्रेनमुळे राज्यात काही निर्बंध पुन्हा लावायचे का याविषयी चर्चा होऊ शकते, तुम्ही काय सांगाल? सुवर्ण, ही जी बैठक आहे ही केवळ राज्यातले महत्त्वाचे मंत्रीच नाही तर राज्यभरातले जे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या कार्यालयांमधून जिल्हाधिकारीसुद्धा ऑनलाईन बसणार आहेत या बैठकीसाठी. प्रत्येक जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, कारण आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागातून अजूनही कोरोनाचं संपूर्णपणे नायनाट झालं आहे असं नाही. काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्याचबरोबर असे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशात राहणारे नागरिक जे आहेत ते विशेषतः आता हिवाळ्याचा आणि डिसेंबर महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आलेली आहे की परदेशातली जी येणारी वाहतूक आहे, विमान प्रवास जो आहे तो यावर पूर्णपणे बंदी घातली जावी. या व्यतिरिक्त, या मागणी व्यतिरिक्त इतर ज्या काही गोष्टी राज्य शासनाला करायच्या आहे, म्हणजे पुन्हा एकदा टेस्टिंग वाढवावे लागतील, त्याचबरोबर हवाई वाहतुकी व्यतिरिक्त रेल्वे प्रवास किंवा इतर जे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांवर कशा पद्धतीनं आपल्याला देखरेख ठेवता येईल, बाहेरून परदेशातून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीची, म्हणजे जवळपास प्रत्येक प्रवाशाची ट्रॅव्हल हिस्ट्री काय आहे याची माहिती आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल, जे काही कोविड सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत किंवा जे हॉस्पिटल्स जे बंद करण्यात आलेले आहेत ते हॉस्पिटल आता पुन्हा त्याच्यामध्ये कोविड केअरसाठीचे आपल्याला काही सेंटर्स किंवा काही वॉर्ड्स जे आहेत ते रिकामे करावे लागतील का, अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. ज्या पद्धतीनं या व्हेरियंटबद्दल शंका व्यक्त केली जाते किंवा भीती व्यक्त केली जाते की तो खूप वेगामध्ये पसरतो, त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याची काय तयारी आहे, आयत्या वेळेला समजा जर राज्य शासनाला अचानक मोठ्या प्रमाणावर निर्बंध घालण्याची वेळ आली, लॉकडाऊन करायची वेळ आली किंवा त्या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाची कठोर पावलं उचलण्याची वेळ आली तर त्या त्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. ही बैठक साधारण 5:30 सुरू होईल अशी माहिती मिळती आहे आणि बहुतेक सगळे मंत्री जे आहेत आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी जे आहेत ते ऑनलाईन या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती आहे. नक्की प्रणाली, या बातमी संदर्भात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण अजून एका विषयासंदर्भात अधिक चर्चा आपल्याशी करायची आहे, आपण अशाच संपर्कात राहा. तुर्तास आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा स्ट्रेन सर्वाधिक घातक असल्याचं मत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केलंय. या नव्या व्हेरियंटमुळे अनेक मृत्यू होत आहेत, तसंच या स्ट्रेनचा पसरण्याचा वेग सुद्धा सर्वाधिक आहे. त्यामुळे यापुढे राज्यात आता मोठी सावधगिरी बाळगावी लागेल असा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. कोरोना आटोक्यात आलेला दिसत जरी असला तरी मागील काही काळामध्ये आपण पाहतो की याचे नवीन नवीन रूपं आज आपल्याला अनेक देशांमध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत आणि या नवीन व्हेरियंट नवीन याच्यामुळे तर अनेक ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेले आहेत आणि अतिशय घातक अशा प्रकारचा हा नवीन व्हेरियंट असल्यामुळे महाराष्ट्राला इथून पुढच्या काळामध्ये जागरूक राहून
या संदर्भात सुद्धा योग्य तो अवेअरनेस आपल्याला राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करावा लागणार आहे. नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर तातडीनं निर्बंध घालावेत अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केली. मोदी साहेबांना किंवा केंद्र सरकारला कळलं पाहिजे, जर आपण इंटरनॅशनल बॉर्डर्स बंद करत नाही तर किती अंतर्गत आपण उपाययोजना केली तर त्याचा फायदा होत नाही. बरेच जगातले देशांनी सुरुवातीला इंटरनॅशनल बॉर्डर बंद केले, ईशान्य देशातले तिथे हे कोविड पसरलंच नाही, पण सुरुवातीला पण ते उशिरा झाले. आता हे जे आफ्रिकन व्हायरस आलेलं आहे त्याबाबतीत पण लवकर निर्णय घेतला पाहिजे, होत नाही. त्यामुळे एकदा तो स्ट्रेन भारतात आला तर पसरायला वेळ लागणार नाही. दुसरीकडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे, सगळ्यांनी काळजी घ्या असं आवाहन केलंय. राज्यातील नागरिकांनी काळजी घेतल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही असंही ते म्हणाले. नवीन नवीन जे व्हेरियंट जे येत आहेत कोरोनाचे, त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही याच्यासाठी आपण मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं सगळं जर केलं तर आणखी उत्तम प्रकारे जे आहेत परत लॉकडाऊनची पाळी येणार नाही. आणि ती जर आली नाही तर विकासाचे जे आहेत रस्ते आपल्यासाठी आणखी जोमानं आपण उघडू शकतो आणि त्याच्यावर काम करू शकतो. दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूमध्ये आलेले 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. आफ्रिकेतून आलेल्या 94 प्रवाशांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कॅम्पेगौडा विमानतळावर दोघांची चाचणी घेण्यात आली, मात्र पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोघांना कोरोनाच्या कुठल्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे अजून समजू शकलेलं नाही. पुढील तपासाकरता नमुने पाठवले गेलेले आहेत. बातमी बघणार आहोत एसटी संपासंदर्भातली. उद्यापासून शशांक राव हे उपोषणाला सुरुवात करतायत. एसटीच्या विलीकरणाकरता ते उपोषणाला बसणार आहेत. सरकारनं संप चिरडण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. कामगार युनियननी मुख्यमंत्र्यांना एक संवेदनशील पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही संवेदनशील आहात आणि तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं. शशांकराव स्वतः उद्यापासून उपोषणाला बसता आहेत. उपोषणास्त्र आता या एसटी संपासंदर्भातलं त्यांनी उगारलेलं आहे याकरता, कारण सरकार संप चिरडण्याचा प्रयत्न करतं आहे असा आरोप शशांकराव यांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे थेट आपल्या संपर्कात आहेत. प्रणाली, शशांकराव यांनी हे आधीच स्पष्ट केलेलं होतं की या संपाला पाठिंबा आणि सहभाग आमचा आधीपासूनच होता, पण आता ते उपोषणाला सुद्धा बसणार आहेत, काय अधिक माहिती? सुवर्ण, आपण पाहतोय की एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. जरी राज्य शासनानं त्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या असल्या तरी अनेक कर्मचारी असे आहे जे आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. आझाद मैदानामध्ये असे कर्मचारी अजूनही आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या आगारांमध्ये सुद्धा राज्य पातळीवर हे कर्मचारी आंदोलन करताना दिसत आहेत. शशांकराव यांनी हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, खुलं पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की अगदी पहिल्या दिवसापासून कामगारांच्या या मागणीला आमचा पाठिंबा होता, आमचा सहभाग होता, परंतु हे कामगारांचं आंदोलन होतं त्याच्यामुळे याचं कोणी नेतृत्व असं स्वतःहून पुढे येऊन घेत नव्हतं. कामगार संघटना ज्या आहेत त्यांचा वरचा विश्वास अनेक कर्मचाऱ्यांचा उठून गेलेला होता, त्यामुळे कुठलेही नेते जे आहेत ते पुढे येत नव्हते. परंतु आता मात्र आपण बघितलं की या आंदोलनामध्ये सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर फूट पडलेली दिसून येते. अनेक कर्मचारी हे कामावर गेलेले आहेत तर काही कर्मचारी जे आहेत ते अजूनही आझाद मैदानावर आणि त्यांच्या आगारामध्ये आंदोलनाला बसलेले. याच सगळ्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि नको ती लोकं या आंदोलनाचं आता नेतृत्व करतायत अशी सुद्धा एक ओळ त्यांनी या पत्रामध्ये लिहिलेली आहे. आणि त्यामुळे आता आपण या मागणीसाठी उद्यापासून उपोषणावर बसणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं. बरोबर प्रणाली, काही क्षणासाठी आपल्याला थांबवतो कारण कामगार नेते शशांकराव स्वतःच आपल्यासोबत दूरध्वनीवरून उपस्थित आहेत. शशांकजी, आपण पहिल्या दिवसापासून सांगताय की आपला या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा आहे आणि आपला सहभाग सुद्धा आहे या आंदोलनामध्ये, पण आता मात्र आपण
उपोषण सुरू करणार आहात, काय कारण आणि आपण जे खुलं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे आपण काय म्हणताय त्यातून? असं आहे की अनेक दिवस झालेले आहेत, एसटीचे कष्टकरी कर्मचारी या आंदोलनात आहेत, त्यांची मागणी विलीनीकरणाची आहे आणि जवळपास 40 अधिक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. अपेक्षा होती राज्य सरकारकडनं की सकारात्मक तोडगा काढतील, सकारात्मक भूमिका घेतील, पण दुर्दैवाने माननीय परिवहन मंत्री आणि राज्य सरकारने हे आंदोलन चिरडण्याकडे आपलं लक्ष दिलेलं आहे आणि सकारात्मक तोडगा काढत नाहीये. त्यामुळे आज मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्र परत आहे, आमचं चौथं पत्र आहे म्हणून खुलं पत्र आहे, याच्या आधी 3 पत्र दिलेली आहेत आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, 1,00,000 कुटुंबांचा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्राच्या, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी मार्ग काढावा ही आम्ही विनंती केली आहे आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी उद्यापासून उपोषणावर, बेमुदत उपोषणावर बसत आहे. हो शशांकजी, पण नाशिकमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य केलं, ती काय बातमी आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो आणि याच्यावर तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. गिरणी कामगारांची जी परिस्थिती झाली तशी परिस्थिती या एसटी कामगारांची होऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केलंय. ते असंही म्हणतायत पुढे की आम्ही तशी परिस्थिती येऊ देणार नाही, पण कर्मचाऱ्यांनी सुद्धा विचार करावा. अजित पवार नाशकामध्ये आज बोलत होते, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं पुन्हा एकदा अजितदादांनी आवाहन केलेलं आहे. कामगार नेते शशांकराव आपल्यासोबत आहेतच, मात्र त्याआधी अजित पवार काय म्हणाले त्याची ती प्रतिक्रिया आपण पाहूयात, ऐकूयात. गिरणी कामगार 82 तो संप झाला आणि त्या कामगार आजही जे हयात आहेत त्यांच्याबद्दल ते काय बोलतात ते बघा. ते सांगतात की बाबा म्हणजे हे तसं होणार नाही, आम्ही होऊन पण देणार नाही, ही काही भीती नाही, नाहीतर पुन्हा अजित पवारांनी गिरणी कामगारांचं सांगितलं म्हणजे एक प्रकारची भीती दाखवली. भीती दाखवण्याचं कारण ही आपलेच सगळे सहकारी आहेत, आपल्याच ग्रामीण भागातून आलेले ड्रायव्हर कंडक्टर आहेत, परंतु प्रवाशांनाही ते परवडलं पाहिजे. राज्य सरकारला पण खूप मोठा भार त्याच्या संदर्भातला उचलावं लागता कामा नये आणि देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ज्या पद्धतीनं चालतं तशा प्रकारच्या काही त्याच्यातल्या कच्चे दुवे असतील तर ते कच्चे दुवे बाजूला करण्याचं काम निश्चितपणे आमच्या अनिल परब आणि त्यांची यंत्रणा करायला तयार आहे. शशांकराव आपल्यासोबत आहेत. शशांकजी, अजित पवारांनी जे वक्तव्य केलंय त्याच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? मला हे सांगायचंय की देशातलं महाराष्ट्र एकच राज्य आहे जिथे परिवहन कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 42 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यामुळे बाकीच्या राज्यां आणि आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे आणि हे 42 आत्महत्या का झाले याला पूर्ण कारणीभूत हे राज्य सरकार आहे. त्यामुळे गिरणी कामगारांचं काय झालं हे सांगण्यापेक्षा इथे अजून आत्महत्या वाढू नयेत कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या, कारण की एसटी ही सेवा आहे आणि ही सेवा महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थित कमी दरात पुरवण्याचं पूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारची आहे आणि म्हणून या एसटीच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला हे सांगतायत की आम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारचा कर्मचारी म्हणून घोषित करा, आमची सर्व पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं याच्यात काही गैर नाही, कारण जर 42 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि हे पूर्ण देशभराच्या कोणत्याही परिवहन सेवेत आतापर्यंत झालेलं नाही, हे फक्त महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, मला वाटतं हे दुर्दैव आहे. नक्की शशांकजी आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात. शशांकराव हे आता उपोषणाला बसणार आहेत, या संपाला पाठिंबा देण्याकरता आता एक अजून पुढे पाऊल शशांकराव आणि त्यांची संघटना टाकते आहे. पुढच्या बातमीकडे वळतोय. नेत्यांनाच मास्कचा विसर पडल्याचं बघायला मिळतंय. जलसंपदा विभागाच्या एका कार्यक्रमामध्ये गर्दी झाली, सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक जण एकत्र या कार्यक्रमामध्ये सहभागी होते, एकाच मंचावर सुद्धा ते बघायला मिळाले, पण आमदारांना मास्कचा मात्र विसर पडला. मंत्री जयंत पाटील, अब्दुल सत्तार उपस्थित होते, संदीपान भुमरे होते, धनंजय मुंडे सुद्धा होते आणि हे सगळे विना मास्क होते. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया. सिद्धार्थ, फक्त
मंत्रीच नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वारंवार आवाहन केलंय की राजकीय कार्यक्रमांमध्ये मंत्र्यांनी नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं की त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय, मास्क लावायचं आहे, पण ज्यांचं अनुकरण करावं किंवा ज्यांच्याकडे बघावं तेच असे कार्यक्रमात मास्क विना दिसतात। निश्चित सुवर्णा, हे अत्यंत म्हणजे आश्चर्यकारक आहे। विशेष म्हणजे कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रासाठी एक नियमावली तयार केली आणि ती जाहीर केली। ती जाहीर करून 24 तास झाले नाही की स्वतः आरोग्यमंत्री या कार्यक्रमामध्ये विदाउट मास्क दिसतात। बरं, फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे विदाउट मास्क नाही आहेत, या ठिकाणी अब्दुल सत्तार आहेत, त्यानंतर संदीपान भोंबरे आहेत आणि जयंत पाटील, हे सगळे जवळपास 4 मंत्री या ठिकाणी आहेत, आमदार भरपूर आहेत, ते सगळे विदाउट मास्क होते। मग आधीपासूनच जी काही नियमावली जाहीर नियमनामध्ये 500 रुपये दंड आहे विदाउट मास्क जर सार्वजनिक कार्यक्रमात तुम्ही जात असाल आणि मास्क नसेल तर 500 रुपये दंड। मग आता या मंत्र्यांना कोणी दंड लावणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे। कारण अनेक मंत्री जे आहेत नियमावली जाहीर करतात, पण त्या किंवा राजकीय पक्षाचे नेते असतील नियमावली जाहीर करतात, कोरोनाबद्दल कसा बचाव करायचा तोंड भरून सांगतात, अनेक भाषणं होतात, अनेक लाईव्हला बसतात, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करायला ज्यावेळेस बघायला मिळते त्यावेळेस हीच लोक नियम का मोडतात, हा मोठा प्रश्न नागरिकांच्या समोर आहे। आता या कार्यक्रमामध्ये अत्यंत गांभीर्याने सगळ्या गोष्टी आहेत, जे त्यांच्या समोर बसलेले जे व्यक्ती आहेत, प्रेक्षक आहेत कार्यक्रमाला, ते एक एक खुर्चीचं अंतर ठेवून बसलेले आहेत। मात्र स्टेजवरची गर्दी आहे, म्हणजे स्टेजवरच्या नेत्यांना, राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना हे नियमावली लागू नये का, हा मोठा प्रश्न आहे। आता नक्की आणि सिद्धार्थ, हे सगळंही त्यावेळेला आपल्याला बोलावं लागतंय जेव्हा नवा व्हेरियंट हा भारताच्या उंबरठ्यावर आहे आणि ज्याच्या विषयी चर्चा करण्याकरता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढच्या काही मिनिटांमध्ये होणार आहे। सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद ही महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल। बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर जय हिंद सन्मान मध्ये आपण पाहणार आहोत 1971 च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्य गाथा। माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे। राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, परंतु केंद्रानं केलेली कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली। हे संधी साधू सरकार असून याला मी महाविश्वासघातकी आघाडी सरकार असं नाव देतो। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपघातानं झालेले मुख्यमंत्री आहेत। अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावायला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली। मुंबई पोलीस आयुक्त गायब होणं हेही वाईट असून OBC मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काहीच केलेलं नाही अशी टीका प्रकाश जावडेकरांनी केली। केंद्राने केलेली कामं सुद्धा स्वतःच्या खात्यामध्ये जमा करून तेच मांडलेलं आहे। या ठाकरे सरकार इतकं संधी साधू अनैतिक आणि जनतेच्या विरोधी भ्रष्ट असं कोणतंही सरकार आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिलं नाही। या आघाडीला लोकांनी नाव दिलं महावसुली आघाडी, त्या सरकारने नाव दिलं महाविकास आघाडी, पण विकास तर होत नाही म्हणून महावसुली आघाडी नाव दिलं। मी आज नवं नाव देतो, एक महाविश्वासघातकी आघाडी सुद्धा आहे, कारण त्यांनी मतदारांचा विश्वासघात केलाय। जसं मी सांगितलं, विश्वासघाताने मुख्यमंत्री झाले, अपघाताने मुख्यमंत्री झाले आणि बहुधा मंत्रालयात न जाण्याचा विक्रम करणारे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंटल अँड ऍबसेंट चीफ मिनिस्टर असं महाराष्ट्रात तर पाहतोय। सुशासन क्या शासन भी नाही आहे, ये कुशासन है। महाराष्ट्र के 2 बड़े इश्यूज थे, OBC का आरक्षण और मराठा आरक्षण। इसके बारे में बीजेपी सरकार जब थी तब तो बहुत कुछ काम किया, अब ये सरकार कोई काम ही नहीं कर रही है इस पर। महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, यावरून भाजपचे नेते आशिष शेलारांनी सरकारवर टीका केली। हे सरकार पुत्र पुत्री आणि पुतणीयाच्या भोवती चालणारं सरकार असून जनतेच्या हिताचं एकही काम 2 वर्षात पूर्ण झालं नसल्याची टीका शेलारांनी केली। दोन वर्षामध्ये
साडेसातशेच्या वर दिवस जे गेले ते राज्यातील जनतेच्या कामाच्या भोवती केंद्रित न होता ते केवळ राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांच्या पुत्र पुत्री आणि पुतण्या याच्याच भोवती फिरत आहेत आणि म्हणून काही वर्षांपूर्वी जे अति प्रसिद्ध असलेलं नाटक होतं तीन पैशांचा तमाशा या सरकारच्या तीन पक्षांचा हा तीन पैशांचा तमाशा गेली दोन वर्ष चालू आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सगळ्या पातळ्यांवर अपयशी ठरलं असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही केली. मराठा आरक्षणासाठीची भोसले समिती काय करतीये, एसटी संपावर अजूनही तोडगा का नाही असा सवाल पाटलांनी केला. मुख्यमंत्री सहायता निधीत 600 कोटी शिल्लक आहेत तरीही पीडितांना वंचितांना मदत का मिळत नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. सगळा 2 वर्षाचा महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे भ्रष्टाचार, गोंधळ, अनागोंदी, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, महिलांच्या अत्याचाराकडे लक्ष द्यायचं नाही, एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही, मराठा समाजाकडे लक्ष द्यायचं नाही, ओबीसीकडे लक्ष द्यायचं नाही, धनगराकडे लक्ष द्यायचं नाही, शेड्यूल कास्टचं प्रमोशनमधलं रिझर्वेशन या विषयात लक्ष घालायचं नाही, असं कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही अशी स्थिती निर्माण झाली. पक्षांतराच्या भीतीनं भाजपकडून भविष्यवाणी केली जाते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांनी केला. गेली 2 वर्ष सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे नेते जे सत्तेसाठी त्यांना वाटत होता की बाबा विकासाची कामं करायची आहे काही लोभ दिल्यानं झाला होता ते भाजपमध्ये गेले. ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे. त्यांना कुठेतरी पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये यायचं आहे. ते आमच्या संपर्कात आहे. त्यांना थांबून ठेवण्यासाठी ही भविष्यवाण्या दावे हे भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली यावर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. अख्खं जग होरपडत असताना आणि कठीण परिस्थितीमध्ये सगळं लॉकडाऊन असताना सुद्धा पैशाची कमतरता असताना सुद्धा कोरोनामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम जे आहे हे महाराष्ट्र सरकारनं केलं. मुंबईमध्ये 1.5-2 कोटी लोकांची संख्या दाबून भरलेली आहे एकदम घट्ट. तिथे सुद्धा ज्या प्रकारे कोरोनावर मात करण्यात आली त्याचा जगामध्ये जगातील वेगवेगळ्या देशांनी जे त्याचं कौतुक केलेलं आहे. 1971 भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. युद्धात शत्रूच्या हद्दीत बॉम्बवाहक विमानानं शत्रूच्या जवळपास 200 सैनिकांच्या चिंधड्या उडवणारे, त्यांच्या गनबोट्स उद्ध्वस्त करणारे विंग कमांडर सुरेश दामोदर कर्णिक यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र देऊन गौरवण्यात आलंय. त्यांच्या अफाट पराक्रमाची शौर्यगाथा बघूया. December 1971 पाकिस्तान लॉन्च्ड अ फुल स्केल वॉर अगेंस्ट अस. पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध पुकारलं. फ्लाइंग कमांडंट सुरेश कर्णिक आणि त्यांच्या सहकारी कॅनबेरा बॉम्बवाहक लढाऊ विमानातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक बॉम्बफेक करून त्यांनी शत्रूचं अक्षरशः कंबरडं मोडलं. सलग 13 दिवस चाललेल्या घनघोर युद्धात कर्णिकांनी अनेक आव्हानात्मक मोहिमा फत्ते केल्या. तो युद्धाचा प्रसंग ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. माझंच एकमेव विमान होतं जे मी त्याच्यामध्ये एंटर केलं इन स्पाईट ऑफ द अँटी एअरक्राफ्ट गन्स फायरिंग. आणि अँटी एअरक्राफ्ट गन्समध्ये काय असतं, एव्हरी 5th बुलेट इज अ ट्रेसर बुलेट.
तर माझ्या ऑल ओव्हर साईडला बुलेट्स फ्लाय करत होते विदाउट अ सिंगल एनिमी अँटी एअरक्राफ्ट गन बुलेट्स हॅविंग हिट मी. आणि माझे जे बॉम्ब्स पडले ते टार्गेटवरती पडले, त्यांचं पेट्रोल ऑइल लुब्रिकन डेपो होतो ते सगळं उद्ध्वस्त केलं. आणखीन पीपल हॅट सीन, आणि आमची आर्मी जे एरियामध्ये त्यांनी पाहिलं विमानाला, आणि त्यांना जे पिक्चर त्यांच्यासमोर आले सगळं होल थिंग ब्लोईंग अप. सो विथ द रिझल्ट चिटकॉंग एअरफोर्ट, दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट. ते मिशन अजिबात सोपं नव्हतं. त्या मिशन्स दरम्यान विमानाचं जनरेटर बंद पडलं, विमानावर गोळ्यांचा वर्षाव होत होता. पाकिस्तानी लोकांनी दॅट एअरफील्ड वॉज ॲक्टिवेटेड, तर मी खूप खालती गेलो, नियरली अबाउट 100 feet ऑर सो. म्हणजे जे अँटी एअरक्राफ्ट गन्स असतात दे कांट गो बिलो 30 degrees, कारण ते जर असे गेले तर एकमेकांवरतीच मारणार. तर आय एस्केप फ्रॉम दॅट, आणि तिकडे मुरीद एअरफील्डला गेलो. आय पुल्ड अप फॉर अ बॉम्बिंग अटॅक, बॉम्ब फेकले आणि ते 100 yards दिसतात लोक वगैरे, तर ते मी फायरिंग करत होतो. आणि एक 7-8 असे बोट्स डिस्ट्रॉय केले, गन बोट्स डिस्ट्रॉय केले. आणि त्यांना जेव्हा मारलं तर तेव्हा त्या लोकांच्या बॉडीज हवेमध्ये देवर फ्लंग, देवर फायरिंग ॲट मी विथ लाईट मशीन गन्स देवर कॅरिंग. म्हणजे ते मला फायरिंग करत होते, मी त्यांना फायरिंग करत होतो. त्याच्यामध्ये माझ्या विमानाला पण गोळ्या लागल्या, 12-1 गोळ्या लागल्या, तरी पण मी अटॅक कंटिन्यू केले. पण प्रत्येक वेळी सुरेश कर्णिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूला चकवा देत मोहिमा फत्ते केल्या. पाकिस्तानच्या हद्दीत घुसले आणि जो अद्भुत पराक्रम गाजवला त्याबद्दल त्यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं. मी गेलो बांगलादेशमध्ये आणि देन आय स्पॉटेड डेम ऑन द मेघना रिव्हर आणि तेतुल्या रिव्हर ऑल्सो. तर मी त्याच्यावरती अटॅक्स मारले. 2 star fighters, 104 star fighters विथ मिसाईल्स माझ्या पाठीमागे लागले होते. ही जी मला इन्फॉर्मेशन मिळाली, तर इन्स्टेड ऑफ कमिंग टुवर्ड्स इंडिया आय स्टीअर टुवर्ड्स हिमालयाज. आणि हिमालयाजमध्ये गेलो आणि त्यांच्या व्हॅलीमधनं रात्रीच्या वेळी आय वेंट लो इनसाईड द व्हॅलीज अँड एस्केप नॉर्थ. दे कांट फॉलो मी बिकॉज जे एअरक्राफ्ट चेझिंग करतात त्यांच्या रेडारवरती ग्राउंड क्लटर येतो. तर त्याच्यामध्ये त्यांना कळत नाही कोणतं विमान आहे आणि कोणतं ग्राउंड क्लटर आहे. आणि मग मी जर तिकडे टर्न मारली एअरबाला ते लोक पाठीमागे गेले, तर मग तिकडे चंदीगडला लँड केलं. मूळचे मुंबईकर असलेल्या सुरेश कर्णिकांचं लहानपणापासूनच फायटर पायलट बनण्याचं स्वप्न होतं. आईचा विरोध पण वडिलांच्या पाठबळावर कर्णिक हवाई दलात सामील झाले. लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही हे सुरेश कर्णिक यांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य. प्रचंड देशभक्ती आणि धैर्याच्या बळावर देशासाठी मृत्यूला तळहातावर घेत शत्रूच्या घरात घुसून पराक्रम गाजवणाऱ्या सुरेश कर्णिकांच्या बहादुरीला News18 लोकमतचा सलाम. येत्या 16 डिसेंबरला त्या विजयी क्षणाचा सुवर्ण महोत्सव देश मोठ्या अभिमानानं साजरा करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. या आणि अशा दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर बातम्या तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर सुद्धा पाहू शकता. www.news18lokmat.com या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबरच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. इथे आपण बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर आपण जय हिंद सन्मानमध्ये पाहणार आहोत अभिनेते उपेंद्र लिमये यांनी जवानांच्या शौर्याचं केलेलं कौतुक. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आणि ही बातमी News18 लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी आहे. कोळसा घोटाळा प्रकरण News18 लोकमतने समोर आणलं, त्याच्याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही देत राहिलो, त्याचा पाठपुरावासुद्धा केला. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये घोटाळा झाल्याचं News18 लोकमतनं सांगितलं होतं. घोटाळ्याप्रकरणी आता 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे.
चौकशी समितीने या तिघांना दोषी ठरवलेलं होतं. दोषी ठरवल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश निघालेले आहेत. न्यूज 18 लोकमतनं हा सगळा कोराडीचा कोळसा घोटाळा उघड केलेला होता, त्याविषयीची बातमी दिली, त्याचा पाठपुरावा आम्ही केला होता. बोगस नंबर चिकटवून हा घोटाळा सुरू होता आणि आता 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. चौकशी समितीने ही कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, दोषी ठरवल्यानंतर ही कारवाई झालेली आहे. १९७१ भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांच्या शौर्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांनी जवानांच्या शौर्याविषयी काय प्रतिक्रिया दिली ती बघणार आहोत. तो तिकडे आहे म्हणून आज आपण इकडे एकदम सुरक्षित आहोत. आपण मस्त आहोत, आपण बिंदास्त आहोत, आपण निर्धास्त आहोत, कारण त्याची तिकडे दिवस रात्र गस्त चालू आहे. आपण आपल्या मित्रांबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर आनंद, उत्सव, सण साजरा करू शकतोय, कारण तो तिकडे दिवस रात्र आपल्या मातृभूमीचं, आपल्या मातृभूमीच्या सीमांचं रक्षण करतोय. तो आपला सीमेवरचा सैनिक बांधव, तो जे काही आपल्या सगळ्यांसाठीच करतोय त्याची परतफेड आपण करूच शकत नाही. आपण कायम त्याच्या ऋणामध्येच राहूया. दिवस रात्र माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या माझ्या सीमेवरच्या सैनिक बांधवाला माझा मनापासून सलाम. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मला असं वाटतं की आता मी तुमच्याशी बोलतो, मी मास्क नाही घातलेला. तुम्ही म्हणाल मास्क का नाही घातलेला, पण मी तुमच्याशी मास्क घालून बोललो तर कदाचित माझा शब्द उच्चार तेवढा व्यवस्थित येणार नाही. तर मला असं वाटतं की मास्क घालून आम्ही पण बसलो होतो अर्धा वेळ, पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी बोलायचं असतं किंवा काही, आता 2 तासाचा कार्यक्रम आहे, कदाचित कॉफी घ्यायची आहे, चहा घ्यायचा, तर त्यावेळेस थोडासा माणूस काढतं, पण काढू नये, मास्क घातलाच पाहिजे हे मात्र महत्वाचं आहे. ते घालावं, आम्ही पण आमची दुरुस्ती नक्की करू. आम्ही पण आमची दुरुस्ती करू एवढं सांग. आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत होते. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट संदर्भात काही महत्वाच्या सूचना राजेश टोपे यांनी केलेल्या आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत.